आगामी स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य पर हर घर तिरंगा के तहत 15 अगस्त को हर घर संस्था में तिरंगा लहराया जाए, ऐसी जानकारी भी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने दी। एक अजून महत्वाकांक्षी विषय जो काही या ठिकाणी आपण करणार आहोत, हर घर तिरंगा, या 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची 75 वर्षाच्या निमित्ताने आपण एक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याशी आणि देशाच्या अस्मितेशी जोडण्याकरता प्रत्येक घरी आणि प्रत्येक आस्थापनेवर तिरंगा लागला पाहिजे असा एक कार्यक्रम हा पूर्ण देशभरामध्ये राबवला जातो आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या नागपूर विभागात राबवला जावा या दृष्टीनं देखील तसंही प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे आणि आपण सगळे जे माध्यमांचे प्रतिनिधी आहात आपल्याही माध्यमातनं याची अधिक प्रसिद्धी व्हावी आणि येत्या 15 ऑगस्टला सगळ्यांच्या घरी आणि सगळ्यांच्या आस्थापनेवर हा तिरंगा लागावा या दृष्टीनं देखील मी आवाहन करतो। पुन्हा एकदा या संपूर्ण पूर परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी पूरपरिस्थितीच्या संदर्भात सगळ्या प्रशासनाची बैठक घेतलेली आहे। विशेषतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत की पूरपरिस्थितीमध्ये लोकांना पूर्ण मदत करा, पैशाची काळजी करू नका, शासन पूर्ण पैसा पुरवेल, ज्यांना रिहॅबिलिटेट केलं आहे त्यांची नीट जेवण्याची राहण्याची व्यवस्था करा, त्याकरता जे काही पैसे लागतील ते शासन पुरवेल, अशा प्रकारच्या सगळ्या सूचना या मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेल्या आहेत आणि आम्ही स्वतः त्याचं मॉनिटरिंग करतो आहे, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा सामना निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू।